पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे भाववाढीचे फलक झळकवत आंदोलन। वाशिम दिनांक 14 जुलै रोजी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रहार जनशक्ती पक्षाने भाववाढीचे फलक दर्शवत महागाई विरोधात निषेध करत भर पावसात भिजत केले आंदोलन। हे आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे वाशिम जिल्हा संघटक विजय शेंडगे यांचे नेतृत्वाखाली करण्यात आले। पेट्रोल डिझेलचे भाव त्वरित कमी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हा संघटक विजय शेंडगे यांनी केंद्र सरकारला दिला। प्रहार जनशक्ती पक्षाने यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संघटक विजय शेंडगे, रवी घुगे, जगदीश मानवतकर, प्रवीण घुगे व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी योगेश नपते पाटील, सहसंपादक बेधडक 24 तास न्यूज चॅनल वाशिम। आज माननीय पंतप्रधान यांनी निवडणुकीपूर्वी एक भारत देशातील नागरिकांना घोषणा केली होती की आम्ही महागाई कमी करू, 2 करोड रोजगार देऊ। परंतु आज आपल्या देशात पेट्रोल 108 रुपये, डिझेल 97 रुपये, गॅस 855 रुपये, एवढी भयानक अशी महागाई वाढलेली आहे। आणि त्यातल्या त्यात रोजगार 2 करोड रोजगार देण्याची त्यांनी घोषणा केली होती, परंतु साधा 1 करोडसुद्धा रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला नाही। उलट कोरोनाच्या काळात रोजगार हा घटलेला आहे। आज लोकांसमोर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळं मोदी सरकारने थोडीशी तरी जनतेची काळजी करून ही महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा, नाही अन्यथा आपली खुर्ची खाली करावी।